शुभ प्रभात. नमस्कार मंडळी, या कार्यक्रमात मी धनश्री दामले आपल्या सगळ्यांचं अगदी ताजतवानं असं स्वागत करते. आणि आज तर विशेषच आहे ताजतवानं स्वागत करण्यासाठी, कारण आज आहे नाताळ. तेव्हा माझ्या सगळ्या ख्रिस्ती बांधवांना मेरी ख्रिसमस, तुम्हाला सगळ्यांना नाताळच्या खूप खूप शुभेच्छा. खरं तर नाताळ हा सण ना अगदी लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकाला आनंदाचं उधाण आणतो, नाही का? म्हणजे जिंगल बेल्सच्या ट्यूनसह सॅन्टाक्लॉजची रात्री 12 वाजता झालेली एंट्री आणि मग त्याच्या मोज्यातून निघणारे निरनिराळ्या अशा भेटवस्तू, चॉकलेट्स, प्लम केक्स, पेस्ट्रीज यांची अगदी मेजवानी, हे सगळं नाताळला आपल्याला अनुभवायला मिळतंच. पण कोणताही सण असो, तो काहीतरी चांगला संदेश देऊन जातो हे खरंय. त्यामुळे आज नाताळ आहे, तसाच आज चांगलं शासन दिन सुद्धा आहे. आता या नाताळच्या निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी काहीतरी छान भेट आणलेली आहे. ती आहे पाहुण्यांच्या रूपामध्ये. पाहुणे कोण ओळख करून देणार आहेस, पण त्याचबरोबर आजचे काही अजूनही दिनविशेष आहेत ते तुम्हाला सांगते. तर आज सगळ्यात आधी नाताळ आहेच, त्याचबरोबर आजच्याच दिवशी WWW म्हणजे वर्ल्ड वाईड वेबची पहिली चाचणी यशस्वी झाली. आपण इंटरनेटवर गेल्यानंतर कोणतीही वेबसाईट जेव्हा सर्च करतो तेव्हा त्या ॲड्रेसला www. हे अगदी देतोच. त्याच WWW ची पहिली चाचणी यशस्वी आजच्या दिवशी झाली. त्याचबरोबर आज इंग्लिश भौतिक शास्त्रज्ञ, गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटन यांचा जन्मदिन आहे. आणि आज संगीतकार नौशाद अली यांचा देखील जन्मदिन आहे. संगीताच्या क्षेत्रात भरीव कामगिरी केलेले नौशाद साहेब म्हणजे त्यांनी जणू काही संगीतातला आपल्याला एक सुवर्ण पान दिलेलं आहे. त्याचबरोबर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज जयंती. आणि व्हायोलिन वादक, संगीत संयोजक प्रभाकर जोग यांचाही आज जन्मदिन आहे. त्याचबरोबर अभिनेते, दिग्दर्शक, संगीतकार चार्ली चॅप्लिन यांचं आजच्याच दिवशी निधन झालं होतं, म्हणजे आज त्यांची पुण्यतिथी आहे. भारताचे 7वे राष्ट्रपती ग्यानी जैल सिंग यांची देखील आज पुण्यतिथी. आणि आजच नाटककार, दिग्दर्शक दत्ता खेबुडकर यांची देखील पुण्यतिथी आहे. तर हे होते आजचे दिनविशेष. आणि अर्थातच नाताळ आहे, सगळीकडे आनंदाला उधाण आलेलं आहे. आज काय बरं करायचंय? आज भरपूर केक्स खायचे, आज बरंच काही करायचंय, सॅन्टाक्लॉजना भेटायचंय, आज वेगवेगळ्या भेटवस्तू घ्यायच्या आहेत. त्यामुळे तुमचा उत्साह असाच कायम ठेवून आज आपण काहीतरी या सणाच्या निमित्ताने चांगलं शिकणार सुद्धा आहोत, कारण शिक्षण हे हवंच आयुष्यामध्ये. मग त्याची सुरुवात कुठून होते? अगदी लहानपणापासून. एक पाहुण्या आज आपल्याकडे आलेल्या आहेत, त्या म्हणजे निवृत्त प्राचार्या आणि मराठी साहित्यामध्ये उत्तुंग कामगिरी केलेल्या डॉक्टर सिसिलिया कारवालो. नमस्कार. नमस्कार. शुभप्रभात. नमस्कार मंडळी, या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि सगळ्यात आधी तुम्हाला मेरी ख्रिसमस. खरं तर सगळ्यांचाच हा आवडता सण आहे, पण त्या नाताळच्या निमित्ताने खास आज तुम्ही इथे आलेला आहात. नाताळ सण हा जसा एक सण म्हणून आपण एन्जॉय करतो किंवा सेलिब्रेट करतो, त्याबरोबर एक चांगला संदेश सुद्धा देऊन जातो. मला वाटतं तुम्ही त्याबद्दल अभ्यासही केलेला आहे, बरंसं म्हणजे लिखाणात म्हणा किंवा तुमच्या लिखाणात काही उल्लेख तसा आलेला आहे. सगळ्यात आधी या सणाबद्दल तुमच्याकडनं ऐकायचं, म्हणजे एक साहित्यिका या सणाला कोणत्या दृष्टिकोनातून बघते? बरोबर आहे. सर्वांना आधी नाताळच्या शुभेच्छा देते मी. खरं म्हणजे नाताळ हा शब्द जो आहे ना, त्याचा अर्थ आपण जाणून घेतला पाहिजे असं वाटतं. नाताळ हा लॅटिन शब्द आहे आणि त्याचा अपभ्रंश किंवा त्याचं वेगळं मराठी रूप म्हणजे नाताळ किंवा नाताळ असं झालेलं आहे. नेटल हा एक लॅटिन शब्द आहे आणि त्याचा अर्थ आहे जन्म, म्हणजे वैद्यकीय संकल्पनेशी संबंधित असा हा शब्द आहे. आणि नवजात शिशू म्हणजे ख्रिस्तजन्म या अर्थाने मग तो नेटल, आणि मग त्याचा झालेला अपभ्रंश म्हणजे नाताल मराठी हा आलेला. आपण ख्रिसमस असं म्हणतो, पण ख्रिसमस हा काही मराठी शब्द नाहीये, त्यापेक्षा नाताळ हा अतिशय जवळचा असा शब्द वाटतो. तर त्याच्यामध्ये जो ताल आणि जो तोल आणि जो तलस्पर्श असतो की नवजात शिशूने आपल्या जीवनाला
केलेला स्पर्श आईला खरं म्हणजे त्याने बाळाने आईला जन्म दिलेला असतो ना, म्हणजे आई पद आईचं पद तिला मिळालेलं असतं. तर आपण जेव्हा ख्रिस्तजन्माच्या संदर्भामध्ये म्हणतो त्यावेळेला आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की हा नाताळ म्हणजे ख्रिस्तजन्म हा मध्यरात्री झालेला आहे आणि थोरा मोठ्यांचे किंवा महात्म्यांचे जन्म नेहमी मध्यरात्री झालेले आपल्याला दिसून येतात. तर त्याचं हे काही सूचन आहे असं मला वाटतं की ते असं आहे की रात्र मध्यरात्र आणि पहाट यांची सीमारेषा असते. तर त्या सीमारेषेवर झालं म्हणजे अज्ञानाच्या अंधकारातून आपण पहाटेकडे म्हणजे ज्ञानाच्या प्रकाशाकडे जात आहोत, त्यामुळे हे त्याच्यातलं खरं सूचन आहे. आणि म्हणून लख प्रकाशाच्या वेळा त्यांनी शोधलेल्या आहेत, पहाटेच्या वेळा त्यांनी शोधलेल्या आहेत. जसं आपण दिवाळी पहाट साजरी करत असं खरं म्हणजे आता आपण नाताळ पहाट साजरी करत आहोत, हा सण अगदी 12 वाजताच सुरू होतो. हो, वेगवेगळ्या चर्चेसमध्ये जर आपण बघितलं म्हणा किंवा वेगवेगळ्या ठिकाणी नाताळ सेलिब्रेट करायला सुरुवात कधी होते, रात्री 12 वाजता सांताक्लॉजची एंट्री वगैरे सगळा तो सगळं ते रात्री छान. आणि हा शब्द म्हणजे ख्रिस्तजन्म याचं बायबलमध्ये जे वर्णन आलेलं आहे ते सुद्धा असं आहे की आणि शब्द देह झाला. बरं, खरं म्हणजे आपल्याला वेदामध्ये सुद्धा असंच आहे की ओम हा जो शब्द आहे की जो अंतराळामध्ये घुमणारा अशा प्रकारचा शब्द आणि तो परमेश्वराचा शब्द. तसं बायबलमध्ये म्हणजे किती साम्य दिसून येतं आपल्याला बघा ना की आणि शब्द देह झाला आणि तो आम्हामध्ये राहिला, म्हणजे त्याने लौकिक जीवन स्वीकारलं, आपल्यासारखा जन्म माणसासारखा जन्म घेतला त्याने आणि त्याने जगामध्ये येऊन जी मूल्य दिली ती मूल्य आपल्याला प्रकाशाकडे नेणारी होती. त्यामुळे शब्द आणि साहित्य यांचा जो संबंध आहे तो मला खूप महत्वाचा वाटतो. परंतु याच निमित्ताने मला फादर थॉमस स्टीफन्सच्या त्यांनी ख्रिस्तपुराण लिहिलेलं आहे, ते इंग्रज होते म्हणजे इंग्लंड मधून आलेले होते आणि ते जेझुइट मिशनरी होते, ते धर्मगुरू होते आणि त्यांनी इथे येऊन कोकणी भाषेचा अभ्यास, मराठी भाषेचा अभ्यास, त्याचं व्याकरण लिहिलं पहिलं कोकणीचं आणि त्यांनी जे ख्रिस्ताचं वर्णन केलंय त्यामध्ये त्यांच्या प्रतिभेला जो बहर आलेला आहे ना तो ख्रिस्तजन्माच्या 2-3 ओळी जरी आपण घेतल्या ना, 2-3 ओव्या तरी त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येत की त्यांनी असं म्हटलं. म्हणजे आपण असं म्हणतो की तिथे तारा दाखवला जातो नेहमी गोठ्यावर, गायीच्या गोठ्यावर, कारण गायीच्या गोठ्यामध्ये ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे. तर तो तारा म्हणजे नेमकं काय आहे तर फादर थॉमस स्टीफन्स असं लिहितात की ज्या वेळेला मारियेच्या प्रसूती वेळा वेदना सुरू झालेल्या होत्या त्यावेळेला नक्षत्र पहाटेकडे, म्हणजे रात्रीची नक्षत्र जी होती ती पहाटेकडे, म्हणजे दिवसा दिसत नाहीत ना ती, ती चालली होती आणि ख्रिस्त जन्म होता बरोबर ती थबकली तिकडे आणि तारे थबकले, नक्षत्र थबकले, असं अत्यंत काव्यात्मक वर्णन केलं. आणि पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे ख्रिस्ताला उद्देशून की आम्ही अज्ञानाच्या अंधकारामध्ये होतो म्हणून तू निबिड अंधारामध्ये जन्म घेतलास, आम्ही प्राण्यांच्या पातळीला गेलेलो होतो म्हणून तू प्राण्यांच्या सहवासामध्ये जन्म घेतलास, आम्ही आमच्या सगळ्या भावना गोठून गेलेल्या होत्या, आम्हाला गारठले पण आलेलं होतं आणि म्हणून तू गारठणाऱ्या थंडीमध्ये जन्म घेतलास. किती प्रतिभेला बहर आलेला आहे ना. त्यामुळे हे जे थोर महात्मे संत वगैरे असतात ना हे एका देशाचे नसतात, ते देश भाषा भूषा भोजन भवन या सगळ्यांच्या सीमा ओलांडून पलीकडे गेलेले असतात, त्यामुळे ते सर्वांचे असतात, त्याला आपण एका विशिष्ट याच्यामध्ये बांधून नाही, सीमेमध्ये नाही बांधू शकत. सगळे थोर सगळे थोर महात्मे जगामध्ये सगळ्या धर्माचे जातीचे जे महात्मे आलेले आहेत, जे थोर लोक आलेले आहेत त्यांनी सगळ्यांना, त्या सर्वांना सामावून घेतलेलं आणि ते सगळ्या जगाचे असतात, ते कोणा एका समाजाचे असू शकत नाही. बरोबर, कारण प्रकाश सूर्य हा एका विशिष्ट समाजाचा नाही आहे ना, तर ते प्रकाशाचे पुत्र असतात. अशा अर्थाने नाताळ आपण साजरा करत असतो. तर त्याच्यामध्ये खूप सजावट असते परंतु हे खऱ्या अर्थाने आपलं जीवन साजरं करणं आहे, कारण नवीन जन्म आहे. आणि आता एक अतिशय सुंदर शब्द तुम्ही वापरलात तो म्हणजे की टवटवीतपणा, हे पहाट टवटवीत असते तर आपल्याला जीवनातून हे एक अत्यंत पहाटपण टवटवीतपण आपल्याला प्रदान केलेलं असतं. या निमित्ताने आपण ते साजरं करूया. मला वाटतं की साहित्य किंवा
एखाद्या भाषेला पूर्णपणे वाहून घेणं काय असतं, कारण तुमच्या प्रत्येक शब्दातनं असं ते जाणवत होतं की हा सण आपला किती जवळचा आहे. कारण मी जसं म्हणाले की प्रत्येक सण हा काहीतरी चांगला संदेश देऊन जातो आपल्याला, त्याच्यामुळे क्रिसमस म्हणा किंवा नाताळ, मग आपण इथे धर्म कुठचाच बघत नाही. सगळेजण एकत्र येऊन जेव्हा एखादा सण साजरा करतो तेव्हा ती आपुलकी म्हणा किंवा ते बंधुत्व आपल्यामध्ये निर्माण होतं. आणि हाच मला वाटतं सगळ्याच संत महात्म्यांचा संदेश असावा की तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन हे सण साजरे करण्यामागचा संदेश किंवा उद्देश हाच असावा. पण मी मगासपासून ऐकते म्हणजे आता मी प्रेक्षकांना तुमचं नाव सांगितलं, तुमची ओळख करून दिली, तर प्राध्यापिका डॉक्टर प्राचार्या निवृत्त प्राचार्या सिसिलिया कारवालो असं म्हटल्यानंतर पटकन कोणाला तरी असं वाटलं असेल की मग आजचा हा कार्यक्रम इंग्लिशमध्ये रंगणार का किंवा काय किंवा काय कोणत्या दृष्टीने हा रंगणार. पण मराठीच्या साहित्यिका, मराठीचा एवढा सखोल अभ्यास असणं हे सुद्धा तुमच्या कर्तृत्वाला साजेसं आहे. सुरुवात कुठून झाली, म्हणजे मराठी भाषेतमधनच किंवा मराठी माध्यमातनच शिक्षण वगैरे झालंय तुमचं? कसं आहे की आपले भाषेच्या विषयी सुद्धा खूप पूर्वग्रह आहेत, काही दूषित ग्रह आहेत, आणि आपण एका विशिष्ट धर्माचा लेप एकेका समाजाला लावलेला असतो की ख्रिस्ती आहे म्हणजे त्यांनी इंग्रजी म्हटलं पाहिजे किंवा ते इंग्रजी भाषक असतील असं वाटतं. परंतु आम्ही वसईकडचे जे ख्रिस्ती आहोत ते मराठी भाषकच आहोत. म्हणजे आमची माझी मायबोली ही मराठी आहे आणि मराठीची उपभाषा किंवा पोटभाषा आपण म्हणतो बोली, तर ती बोलीभाषा आमची माझी वाडवळी आहे, ती मराठीची एक बोली आहे. आणि वसईमध्ये अनेक बोलीभाषा प्रचलित आहे, त्याच्यापैकी ही बोली आहे. त्यामुळे आम्ही घरामध्ये आमच्या मराठीतच आमचा म्हणजे आमचा जन्मच मराठी वातावरणात झालेला आहे, मराठी आई वडिलांच्या पोटी झालेला आहे आणि आमचं सगळं वातावरण मराठी असल्यामुळे आमचं शिक्षणही मराठीतून झालेलं आहे, म्हणजे माझं शिक्षणही मराठीतून झालेलं आहे. परंतु मला एक सांगावंसं वाटतं की साहित्याचा वारसा असा मला काही माझ्या कुटुंबातून मिळालेला नाही. माझ्या वडिलांना अनेक भाषा येत होत्या आणि त्यामुळे मला बालपणापासून काही खूप भाषांची आवड होती किंवा मला साहित्याची काही माहिती होती असं नव्हतं. पण शाळेमध्ये जाता जाता मग असं दिसून आलं की भाषेमध्ये मला जास्त गती आहे आणि म्हणून मी प्रगती करू शकले. आणि नंतर मराठी भाषेचा परिचय झाला, संत साहित्याचा परिचय झाला, पुढे मग मला असं दिसून आलं की मला इंग्रजीही जेव्हा पाचवीपासून शिकवायला लागले तेव्हा इंग्रजी चांगलं येतं, संस्कृत माझी भाषा म्हणजे अभ्यासाचा एक विषय होता, हिंदी, या चारही भाषा मला अत्यंत चांगल्या पद्धतीने अवगत होत्या आणि त्याचा व्याकरणासह मी अभ्यास केलेला होता आणि त्यामुळे हळूहळू त्याच्यामध्ये रुची निर्माण होत गेली. आणि मग मला जाणवलं की जरी मला साहित्याचा लेखनाचा घरामध्ये तसा वारसा नाही तरी मला अभिव्यक्त करायला हवंय, कारण मी मुळामध्ये खूप अबोल होते, मुख दुर्बल होते असं म्हटलं तरी हरकत नाही. पण मला माझा आतल्या आत जो संवाद चालत होता त्या संवादामुळे मला असं वाटलं आणि मला विशेषतः संत साहित्याचा जो माझा परिचय झाला आणि मला असं वाटलं की ह्या सगळ्या संतांनी त्यांच्या बोलीभाषेमध्ये लेखन केलेलं आहे, म्हणजे प्रवचनं केलेली आहेत, बोललेले आहेत, लोकांशी संवाद साधलेला आहे. तेच कशाला की आपल्याला माझा जेव्हा ख्रिस्ताशी जेव्हा परिचय झाला म्हणजे बायबलमधून वाचनातून तेव्हा असं दिसून आलं की ख्रिस्त सुद्धा त्याच्या बोलीभाषेतून लोकांच्या मध्ये, अरेमिक त्याची बोलीभाषा होती त्याच्यातून तो बोलत होता, गौतम बुद्ध पाली भाषेत म्हणजे प्राकृत भाषेतून बोलत होते, तर लोकांशी संवाद करायला आपल्या भाषेतून आपल्याला व्यक्त होता आला पाहिजे. अगदी बरोबर. तर माझं अगदी पदव्युत्तर शिक्षण होईपर्यंत मी काही सुद्धा लेखन केलेलं नव्हतं, पण मला नंतर असं वाटायला लागलं की मला स्वतःला अभिव्यक्त करण्यासाठी एक काहीतरी माध्यम पाहिजे आणि ते माध्यम मला माझ्या मराठीतून मिळालं आणि त्यामुळे मराठी बरोबर इतर भाषाही येत होत्या परंतु आमची मातृभाषा किंवा आमची मायबोली इंग्रजी नाही. वसईतल्या बहुसंख्य लोकांची ख्रिस्ती लोकांची मराठी भाषा ही त्यांची मातृभाषा आहे, मायबोली आहे, पण मराठीच्या वेगवेगळ्या बोली तिकडे बोलल्या जातात आणि त्यामुळे मराठी भाषा इकडची खूप संपन्न झाल्यासारखी मला वाटतं. खरंय खरंय. आणि तुमच्या बोलण्यातनं ती अजून संपन्न दिसतेय, मला फार सुंदर वाटतंय. तुमच्याकडनं बऱ्याच गोष्टी ऐकताना बरंच काही शिकता येत आहे, म्हणजे अगदी ह्या कार्यक्रमाच्या पहिल्या भागातच एवढं शिकतोय आम्ही, तर पुढे तर अजून आम्हाला केवढं भरघोस अशी संपत्ती मिळणार आहे. पण एक विश्रांती घेऊया आपण इथे, एक छोटासा ब्रेक घेऊन आम्ही लगेच परत येणार आहोत. आहात रहा नमस्कार मंडळी.
विश्रांतीनंतर नमस्कार मंडळी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्या गप्पा रंगतायत त्या मराठी साहित्यिका आणि प्राध्यापिका प्राचार्या डॉक्टर सिसिलिया कारवालो यांच्याशी. खूप छान वाटतंय, खूप सुंदर वेगवेगळ्या गोष्टी आम्हाला तुमच्याकडनं कळत आहेत. पण जसं तुम्ही म्हणालात की साहित्याला मग सुरुवात केली की आता कळायला लागलं की या सगळ्या भाषा जर माझ्या चांगल्या आहेत, मला चांगल्या प्रकारे अवगत आहेत, तर मग आपण लिखाण करूया. पण मग या लिखाणाची सुरुवात म्हणा किंवा कविता लेखन किंवा कुठच्याही प्रकारचं साहित्य लिहिताना आपल्याला एकतर भाषेचा आधार हा घ्यावाच लागतो, ती भाषा तुमची उत्तम होती आणि त्याचबरोबर आपला वैचारिक दृष्टिकोन प्रत्येक विषयाकडे बघण्याचा कसा आहे, कारण सखोल अभ्यास असल्याशिवाय आपण सखोल साहित्य लिहू शकत नाही असं म्हणतात. तुम्ही कविता लेखनही केलं, कविता लेखनाची सुरुवात कशी झाली, म्हणजे सुरुवातीला, कारण प्रत्येक जण सुरुवातीला कवितेपासून सुरुवात करतो असं म्हणतात. खरं म्हणजे आपला अंतः स्तर आणि अंतस्वर, म्हणजे आतला स्वर, म्हणजे माझ्या बाबतीत म्हटलं तर तो कवितेचा होता असं मला वाटतं. कारण मूळ प्रकृती माझी कवीची आहे. अच्छा. कारण ज्या वेळेला मी स्वतःला अभिव्यक्त करायला लागले त्यावेळेला मला असं एक उत्स्फूर्त उच्चार काही येतात, खूप परिपक्व असतात असं नव्हे, पण जेव्हा मी लिहायला सुरुवात केली तेव्हा प्रथम कविता लिहिली आणि नंतर कविता लेखन करता 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 असं दिसून आलं की माझा स्वर, माझा आवाज, आता आतला आवाज मला व्यक्त करता येतोय, प्रकट करता येतोय. आणि मग मला असं वाटत गेलं की आपण जसजशी शब्दांची सेवा करत जातो तसतसं शब्दांना सामर्थ्य प्राप्त होत जातं आणि त्यामुळे मग कवितेमध्ये थोडीशी परिपक्वता, थोडीशी म्हणजे खूप उशिरा लेखन सुरू केलं आणि ते उत्स्फूर्त उद्गार होता तो. पण नंतर नंतर असं जाणवत गेलं की अरे आपण आजूबाजूला घडणारं जे वास्तव आहे, घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या टिपल्या पाहिजेत. म्हणजे कुसुमाग्रजांनी खूप सांगितलेलं आहे की कवी हा टिपकागदासारखा असतो, की पडलेला थेंब जसा ते शाई शोषून घेते ना टिपकागद, त्याप्रमाणे आपण आपलं अंतःकरण इतकं त्या स्पंजासारखं किंवा त्या टिपकागदासारखं असलं पाहिजे की कुठे जरा खट झालं आणि ते आपल्या संवेदनशीलतेला आवाहन करणारं झालं तर आपल्याला ते टिपता आलं पाहिजे योग्य शब्दामध्ये. त्यामुळे प्रथमत लेखन कवितेचं झालेलं आहे. कवितेतून मी स्वतःला अभिव्यक्त केलं, एक चांगलं व्यासपीठ मला कवितेच्या माध्यमातून मिळालं आणि त्यानंतर मला असं दिसून आलं की कवितेला अगदी जवळचा असा वाङ्मय प्रकार म्हणजे ललित लेखन. आता वसईला निसर्गाची देणगी आहे आणि मुळामध्ये ती आमची प्रकृती असल्यामुळे कोकणाचा भाग सगळ्यांना, तर त्यामुळे निसर्गाकडे बघून मला काही सुचायला लागलं आणि मग मला असं वाटलं की कवितेचं हे माध्यम पुरं आहे, आपण स्वतःला अजून व्यक्त करूया. म्हणून मग मला ललित लेखनातून लेखन मी करायला लागले, मग त्याच्यातून कथा आल्या, असं एकाच वेळेला अनेक गोष्टी घडत गेल्या. हे म्हणजे कसं असतं ना की पानफुटीचं झाड जसं असतं ना की पानातून पान फुटत जातं ना, तशी इकडे लेखनासाठी सुद्धा पानातून पानं फुटत गेली आणि शब्द फुटत गेले, विचार फुटत गेले आणि ते मला टिपावेसे वाटले. किंवा कोळ्याचं जाळं जसं असतं ना की कोळ्या ते आतून आलेलं असतं, म्हणजे आपण कोळीचरक असं म्हणतो, पण ते त्याने स्वतःच्या तंतूंनी, स्वतःच्या शरीरातल्या मनातल्या तंतूंनी ते केलेलं असं, तसं साहित्य एकातून एक असं येत. मग मला वेगवेगळे वाङ्मय प्रकार हाताळावेसे वाटले. कोणते कोणते हाताळलेत मग? कविते, कविता, ललित लेखन, कथा, संशोधनात्मक. मी प्राध्यापक असल्यामुळे संशोधनाकडे कल होता हे मला जाणवलं, संशोधनात्मक कशा स्वरूपाचं. लोकसाहित्याचे आमच्या वसईच्या मातीमध्ये जे रुजलेलं आहे त्याचा आस्वाद घ्यावा आणि ते लोकांच्या समोर आणावं असं मला वाटलं. आणि काय असतं ना, मग मी तिथपासून हा जो प्रवास झाला ना, संपादन काही केलेली आहे, संकलन काही केलेलं आहे, बोलीभाषा अनुवाद केलेले आहेत आणि बालसाहित्य केलं. नंतर आता आज माझं आत्मकथन प्रसिद्ध होतंय टिपवणी नावाचं, तर टिपवणी हा सुद्धा बोलीभाषेतला शब्द आहे. आणि इथपर्यंतचा हा जो प्रवास झाला तर मला असं वाटतं की हे सगळं काही माझं स्वतःचं आहे असं मला वाटत नाही. आपली निरीक्षण शक्ती कशी आहे आणि आपण लोकांच्या भावना वास्तव कसं, प्रश्न कसे टिपतो यालाही महत्व असतं. की काही वेळेला
लोकांना खूप म्हणजे एखाद्या व्यक्तीला खूप बोलायचं असतं, तिचा प्रश्न मांडायचा असतो, पण शब्दांचं सामर्थ्य नसतं आणि ते आपल्याला जाणवतं कुठेतरी. तर याबाबतीत मला एक खूप छान उदाहरण आठवतं, सुंदरलाल बहुगुणांचं एक उदाहरण आठवतं की ज्यावेळेला त्यांनी चिपको आंदोलन घेतलं ना, त्यावेळेला छेडलं, त्यावेळेला त्यांना असा प्रश्न विचारला की आपल्याला तुम्ही कशाला म्हणजे इमारती बांधायला हव्यात म्हणून झाडं कापायची लावलेली आहेत ना, तर त्या तिहरी डॅम वगैरे हा जो सगळा प्रकार, तर ते म्हणाले की तुम्ही कशाला जे झाडं कापतात त्यांना कशाला तुम्ही विरोध करता, तोडू देत ना झाडं, तर का तुम्ही तोडता, काय त्याच्या मागचं कारण काय आहे, फक्त पर्यावरणाचा प्रश्न हा आहे का? तर त्यांनी इतकं सुंदर उत्तर दिलं की ते असं म्हणाले की हिंदीमध्ये म्हणाले की पेड बोल नाही सकते, इनके वास्ते हमें बोलना पडता है. क्या बात है. तर मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्ती हा निसर्गातलं एक एक झाड आहे ना, तर या झाडांच्या वतीने ज्यांना जे दुर्बल आहेत, जे अधू अपंग आहेत, ज्यांना आपल्या आपले प्रश्न मांडता येत नाहीत आणि ते बाहेर यावेत अशी खूप अपेक्षा असते आणि ते समाजासमोर आल्याशिवाय त्याला वाचाही फोडली जाऊ शकत नाही आणि त्याचं त्याबाबतीत प्रबोधनही होऊ शकत नाही. म्हणजे साहित्यातून हे नकळत सूचन केलेलं असतं, प्रबोधनाच्या साठी किंवा उपदेशासाठी आपण काही लिहित नाहीये, ते आपोआपच यावं लागतं, आपापपणे यावं लागतं. तर मला असं वाटतं की आत्मकथनापर्यंत ही जी मजल झाली, तर आत्मकथन मला का लिहावं असं वाटलं असाही कदाचित तुमच्या मनामध्ये प्रश्न आहे. म्हणजे कारण तुम्ही सुरुवातीला जसं म्हणालात ना की कविता ही अंतस्वरातून यावी लागते, म्हणजे तुमच्या त्या स्वतःमध्ये तुम्ही जेव्हा स्वतःला शोधता आणि तिथे कुठेतरी तुम्ही स्वतः मिळता, मग कविता ही स्फुरत जाते म्हणा किंवा शब्द सुचत जातात. कविता करायची म्हणून कोणी करत नाही, तर कविता ही होते, निर्माण होत राहते. पण त्याचबरोबर आत्मकथन, कारण आत्मकथन म्हटल्यानंतर सुद्धा कुठच्याही व्यक्तीचा स्वतःचा सखोल स्वतःबद्दलचा अभ्यास असणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे त्या व्यक्तीचे प्रत्येक अँगलनी वेगवेगळे वैशिष्ट्य किंवा गुणधर्म आहेत किंवा काही दुर्गुण सुद्धा त्या व्यक्तीमध्ये आहेत, हे सगळंच आलं पाहिजे आत्मकथनामध्ये. बरोबर आहे. मग कविता जी एक सुंदर आहे आणि आत्मकथन जे सत्य दाखवते, या दोन्हीचा मेळ आणि यातला प्रवास. कसं आहे ना की साहित्य हाच मुळामध्ये आत्मशोध आहे, की स्वतःचाच घेतलेला शोध आहे आणि स्वतःचा म्हणजे माझा वैयक्तिक नाहीये, हा आत्मशोध म्हणजे समाजाच्या घटकाचा शोध असतो आणि त्यामुळे तो शोध आपण कवितेतून घेतो, तो ललित साहित्यातून घेतो, तो चरित्र दुसऱ्यांची चरित्र आपण जी लिहितो त्याच्यातून येतो. तसं मी पंडिता रमाबाईंचं चरित्र लिहिलं, सरोजिनी नायडूंचं चरित्र लिहिलं, फादर थॉमस स्टीफन्सचं, म्हणजे हे काही दुर्मिळ फादर थॉमस स्टीफन्सचं चरित्रच नव्हतं तसं काही आलेलं, पण वेगवेगळ्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला वेगळे पण काही तरी जाणवत राहतं आणि ते समाजासमोर यावं असं वाटतं. मग आता आत्मकथनाकडे येण्याचा प्रश्न असा आहे की मला असं वाटलं की आपण जो संघर्ष केलेला आहे तो सगळा संघर्ष आपल्या साहित्यातून आलेला नाहीये, काही मी दुसऱ्यांचे संघर्ष त्याच्यामध्ये मांडलेले आहेत, परंतु आपल्या संघर्षाला आपण सामोरे कसे गेलो, आपल्या मनाची स्थिती कशी होती, आपली भावस्थिती कशी होती आणि त्यावेळेला आपण आपल्या कोणत्या गोष्टीमुळे आपण उभे राहू शकलो, आत्मबल कसं प्राप्त झालं. तर साहित्य, मी आता जे म्हटलं की साहित्याची आपण सेवा करत असतो जेव्हा आपण शब्दातून आपण विचारातून व्यक्त होतो, परंतु त्याचबरोबर आपल्याला जे सामर्थ्य मिळत जातं आणि ते परिपक्वतेकडे घेऊन जातं आणि आत्मकथन लिहिण्यासाठी खूप मोठं धैर्य लागतं, कारण वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटणार आणि वेगवेगळे प्रश्न समाजासमोर येणार आणि अनेक पूर्वग्रह लोकांचे दूर होणार की आपण ज्या व्यक्तीला असं समजत होतं तशी ही व्यक्ती नव्हती, मुळामध्ये हिची प्रकृती वेगळी होती आणि आपण त्यांच्यावर कोणते आरोप केले, आपण त्यांना कशी वागणूक दिली, हे जसं जाणवत जातं ना. आता हे सुद्धा मला लिहावं असं वाटलं, म्हणजे दलित साहित्यातली आत्मकथनं होती जेव्हा दया पवारांचं आलं आणि त्यानंतर मग असं वाटायला आलं की हे किती वेगळं जीवन आपल्या समोर आलेलं आहे. कवी म्हणून आपल्या समोर एखादी व्यक्ती असते आणि त्याच्यानंतर तिने जो संघर्ष केलेला, किती पातळीवरून संघर्ष केलेला असतो, तो सगळा आपल्या साहित्यातून आलेला नसतो. त्यामुळे मला वाटतं प्रत्येक साहित्य प्रकार काहीतरी तुम्हाला सांगू इच्छितो, त्या साहित्यिकांनी ते व्यवस्थित टिपणं हे फार गरजेचं असतं. जसं तुम्ही म्हणालत ना की पेड बोल नाही पाते उनके वास्ते हमें बोलना पडता, तर तसंच काही गोष्टी आहेत किंवा काही झाडं म्हणा किंवा काही रोपटी ही आपल्याला बरंच काही देऊ पाहतात आणि म्हणून त्यांचा उल्लेख करणं सुद्धा गरजेचं आहे. आज तुळस या रोपाचं महत्व आपण जाणून घेणार आहोत, जरा पाहूया याची एक झलक. ही जी वनस्पती आपण पाहतोय ही तुलसी नावाची वनस्पती आहे, याला मराठीमध्ये तुळस असं म्हणतात.
इथे दोन प्रकार आपण पाहतो, एक म्हणजे काळी तुळस आणि दुसरी म्हणजे पांढरी तुळस. ही आत्ताची दिसते ही काळी तुळस आहे आणि हीच औषधासाठी खूप उपयोगी आहे. तुळशीच्या बाबतीत असं वर्णन आहे गुरुचरित्रासारख्या धर्मग्रंथांच्या मध्ये की जो नित्य सेवी तुळशीसी त्याला कली बाधत नाही. आत्ताचं जे कसंही वागणं लोकांचं होतं ते मन त्यांचं जर चांगलं करायचं असेल तर तुळस खावी असं म्हटलं जातं. तुळस ही बेडरूममध्ये लावायची गोष्ट नाही आहे किंवा दिवाणखान्यात ठेवण्याची गोष्ट नाही आहे, ती घराच्या बाहेरच हवी, अंगणामध्ये हवी किंवा येतानाच्या दरवाजामध्ये हवी. असं जर असेल तर त्या सगळ्या दुष्ट शक्ती जी आहे ती खेचून घेते अशी एक भावना धर्मग्रंथामध्ये व्यक्त केलेली आहे. त्याच्यातला शास्त्राचा भाग असा आहे की ह्या वनस्पतीतून ऑक्सिजन भरपूर मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असतो. घरची स्त्री ज्या वेळेला चुलीपशी काम करून दमायची, धूळ ह्यांनी ती जेव्हा हैराण व्हायची, अशा वेळेला बाहेरून या वनस्पतीच्या सान्निध्यात ती राहायची आणि तिचं आरोग्य हे मेंटेन केलं जायचं. या वनस्पतीच्या पानांचा रस पोटामध्ये जर घेतला गेला तर कृमी पडतात, कफ कमी येतो आणि थंडीतून होणारा कोणताही आजार यांनी बाधत नाही. या वनस्पतीची जी साल आहे किंवा मूळ जे आहे ते त्वचा रोगासाठी उपयोगी पडतं. जांघेमध्ये किंवा काखेमध्ये खाज सुटणं, तिथं काळेपणा येणं, गजकरण उत्पन्न होणं हे गर्दीच्या ठिकाणी मुंबईसारख्या शहरामध्ये खूप बघायला मिळतं. तर अशा वेळी ही वनस्पती तिचा रस किंवा तिच्या पानाच्या मुळांच्या ठिकाणी असलेली माती ही वापरायला हवी. तुळशीचं बी जे आहे ते अत्यंत थंड आहे आणि पोटामध्ये ते जर दुधावर घेतलं गेलं तर शरीरातल्या उष्णतेचा नाश होतो आणि डोळ्याखालची काळी वर्तुळं, डोळ्याची आग होणं, सारखी वारंवार अंगाला खास सुटणं आणि घाम येणं, घामाला दुर्गंधी येणं, मुखाला दुर्गंधी येणं ह्या गोष्टी यांनी कमी होतात. मुख दुर्गंधी किंवा तोंडाला घाण वास येणं हे 35 वर्षानंतर सगळ्यांनाच हार्मोनल इम्बॅलन्समुळे घडतं असं आधुनिक शास्त्र मानतं. परंतु पोटामध्ये ह्या वनस्पतीचा रस जर घेतला गेला तर उत्तम पद्धतीने कृमी कमी होतात, पोटा साफ होतो, यकृताचं काम चांगलं होतं आणि मुख दुर्गंधी ही कमी होते. त्यामुळे रोज मुख शुद्धीसाठी तुळस सेवन करावी. थोडक्यात काय, ही वनस्पती तिखट रसाची आहे, उष्ण वीर्याची आहे, पण याचं बी हे थंड आहे आणि ह्या वनस्पतीचा वापर कफाच्या आणि वाताच्या आजारासाठी उत्तम पद्धतीने करता येतो. तर हे होतं तुळशी या रोपाचं महत्व. खरोखर आपल्याला प्रत्येक गोष्ट काहीतरी चांगलं शिकवून जाते असं म्हणतात. पण तुम्ही जसं आता मला सांगत होतात म्हणजे तुमच्या बोलण्यात ना आम्हाला सगळ्यांनाच प्रेक्षकांना मला वेगवेगळे साहित्य प्रकार तुम्ही किती कटाक्षाने छान असे सांभाळलेले आहेत की प्रत्येक साहित्य प्रकारातलं जे चांगलं आहे ते घेणं आणि जगाला हा साहित्य प्रकार कसा आहे हे दाखवणं हे सुद्धा साहित्यिकाचं काम आहे. पण मग त्यात कविता आली, त्यात वाङ्मय आलं, त्यात म्हणजे ललित आलं किंवा गद्य पद्य सगळ्याच गोष्टी आल्या, वाङ्मय प्रकार आले, सगळेच वाङ्मय प्रकार आले. पण त्याचबरोबर बालसाहित्य हा सुद्धा एक वेगळाच भाग झाला. कारण जसं आत्मकथन हे सत्य आहे तसं बालकविता म्हणजे त्यांच्या स्वप्नांमध्येच त्यांना रंगवणं आहे. मग बालसाहित्य अभ्यास कसा केलात किंवा त्यानिमित्ताने बालकविता लिहिणं झालं? बालसाहित्याचं वाङ्मय, बालसाहित्य आपल्या मराठी साहित्याच्या क्षेत्रामध्ये बरंच संपन्न आहे, समृद्ध आहे. परंतु अजूनही मला वाटते की आजचा काळ जर लक्षात घेतला तर बालसाहित्याची फार आवड, म्हणजे आवड जर निर्माण करायची असेल आणि लोकांना त्या संदर्भात काही द्यायचं असेल तर मला असं वाटतं की अजूनही खूप चांगलं बालवाङ्मय तयार होण्याची आवश्यकता आहे. तो अभ्यास म्हणजे कुसुमाग्रजांनी, नारायण वामन टिळकांच्यापासून, त्यांना फुला मुलांचे कवी असं म्हटलं होतं आणि तिथपासून जरी आपण सुरुवात केली तरी पण त्यांचा अभ्यास करता करता मला एका विशिष्ट टप्प्यावर असं वाटलं की माझी भाचरं वगैरे सगळी आजूबाजूला वावरत होती आणि त्यांच्याकडे बघितल्यानंतर, इतरांचे लहान मुलं खेळताना आपण बघितल्यानंतर असं वाटतं की बालकांसारखं झाल्याशिवाय आपल्याला लिहिता नाही येणार. त्याच्यासाठी खूप निर्मळ मन असावं लागतं, एक निरागस निरभ्र अशा प्रकारचं मन असावं लागतं आणि ते आपल्याकडे आहे किंवा नाही याचा आधी शोध घेतला पाहिजे हा एक महत्वाचा भाग आहे. परंतु मी एक थुई थुई नावाचा एक कविता संग्रह आहे आणि त्यानंतर आणखीन काही एक कविता, आणखीन कविता संग्रह, कविता पुरस्कार सुद्धा मिळाले, त्याला 2-3 पुरस्कार मिळालेले आहेत. तर मला असं वाटलं की थोडंफार मला बालकांच्यासाठी काहीतरी करता आलं, एवढं एक मी कवितेतून त्यांच्यासाठी करू शकले याचा मला आनंद वाटतोय खूप. मला एक बालकविता सादर करावीशी वाटेल की ती सुद्धा मराठी भाषेच्या संदर्भातली आहे की इंग्रजी माध्यमाचा जो आज आपल्याकडे पगडा आहे तर एका बालकाची व्यथा याच्यामधून दाखवलेली आहे. की कवितेचं नाव आहे आई ग, पाठीवर माझ्या दप्तराचं ओझं नको ना देऊस, मला व्हायचे चिमणीसारखं हलकं पीस,
पाठीवर माझ्या दप्तराचं ओझ नको ना देऊस, मला व्हायचे चिमणीसारखं हलकं पीस, इंग्रजी शाळेत घालण्याचा हट्ट कशाला करतीस, मायबोलीत माझ्या मीच जणू होतो परीस, मराठी पुस्तकांची पानंही कशी खरपूस, झटक्यात पाठ गणिताच्या पाढ्यातले पाढेही वीस, पावसाला हाकलून देणारी गाणी हाती नको ना देऊस, पावसाला हाकलून देणारी गाणी हाती नको ना देऊस, रेन रेन गो अवे हे जे गाणं आहे ना, तर पावसाला हाकलून देणारी गाणी नको ना देऊस, डोळ्यात माझ्या साकळत कसं पाणी टिपूस टिपूस, नको इंग्लंडच्या राणीची गाणी आणि खुर्ची खालचा माऊस, नको इंग्लंडच्या गाणीची राणी आणि खुर्ची खालचा माऊस, झाशीची राणी व्हायची आहे मला फार हौस, झाशीची राणी व्हायची आहे मला फार हौस. क्या बात है, क्या बात है, अप्रतिम. म्हणजे बाल साहित्य किंवा बाल कविता म्हटल्यानंतर लहान मुलांना त्यात रंगवणं आलंच, पण त्याबरोबर मोठ्यांना सुद्धा किती चांगला संदेश आहे. त्यांचे काही प्रश्न असतात ना, ते त्यांना नाही व्यक्त करतात. जसं आपण आता म्हटलं ना, आजकालची परिस्थिती जर आपण बघितली की लहान मुलांवर आपण जे आता ओझ सगळंच ओझ वैचारिक ओझ जे देतोय, तर त्याला अतिशय उत्तम अशी ही कविता आहे. आणि मला आनंद वाटतोय की आता लोक मातृभाषे म्हणजे माध्यमाकडे मराठी माध्यमाकडे वळायला लागलेत. त्याचं कारणही हेच आहे, कारण आई वडिलांना आता कळायला लागलं की इतकं दप्तरांचं ओझं त्यांच्या पाठीवर लादण्यापेक्षा मराठीमुळे त्यांना जर इतकं मोकळं वाटत असेल तर आपण तिकडे का जाऊ नये. क्या बात आहे, कविता हा किती एक उत्तम माध्यम असू शकतं एखादा चांगला संदेश देण्यासाठी, हे कळलं. तर अशाच साहित्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. अजून तुमचं साहित्य आणि तुमच्या कविता आता मला ऐकाव्याशा वाटतात, पण एका विश्रांतीनंतर. एक छोटासा ब्रेक घेऊन आम्ही लगेच परत येणार आहोत. पाहत राहा नमस्कार मंडळी. साहित्य आहे तो एक भाग सांग. ब्रेक नंतर नमस्कार मंडळी या कार्यक्रमात आपले सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तर आज आपल्या गप्पा नाताळ निमित्त रंगतायत त्या प्राचार्या प्राध्यापिका आणि मराठीच्या साहित्यिका डॉक्टर सिसिलिया कारवालो यांच्याशी. तर आपल्या अशाच साहित्य प्रकारांबद्दल चर्चा होत असताना मगाशी तुम्ही एक उल्लेख केलात की जसे हे वेगवेगळे साहित्य प्रकार तुम्ही हाताळलेत ना, त्यामध्ये एक बोलीभाषा आणि लोकसाहित्य याचाही एक सुंदर मेळ तुम्ही घातलेला आहे. किंवा आपली बोलीभाषा जसं तुम्ही म्हणालात की आपल्या मातृभाषेवर आपला हा जो जम बसलेला असायलाच हवा, मग त्याबरोबरच इतर भाषा सुद्धा अवगत हव्या. त्यातनं मग बोलीभाषा आहे आणि लोकसाहित्य, कारण लोकसाहित्यावर बोलीभाषेतच आहे, भाषेतच आहे. तर त्यावर कसा काय अभ्यास केलात, म्हणजे लोकसाहित्याकडे कशा काय वळणात? खरं म्हणजे की बोलींचा अभ्यास आणि लोकसाहित्य यांचा परस्पर संबंधच आहे हे आता आपण बघितलेलंच आहे की लोकसाहित्य हे बोलीतच आहे वेगवेगळ्या प्रकारच्या. महाराष्ट्रामध्ये मराठीच्या ज्या बोली आहेत त्याप्रमाणे मी आधी सांगितलं की माझी मायबोली ही वाडवळी आहे, त्यामुळे त्याच्यावर काही लेखन करावं असं मला आता प्राध्यापक झाल्यानंतर वाटलं संशोधनाच्या संदर्भामध्ये. परंतु बोलीभाषेवर अभ्यास करायचा तर मला असं वाटलं की आपल्या शासनाचं धोरणच आहे, तसं सांस्कृतिक धोरण आहे की बोलीभाषांना महत्व दिलं पाहिजे आणि बोलीभाषांची अशी पीठं तयार झाली पाहिजेत की लोकांना प्रवृत्त केलं पाहिजे की खरं म्हणजे आपण जी प्रमाण मराठी भाषा बोलतो ना, हे बोलीभाषेचे वेगवेगळ्या विभागातून येणारे झरे एकत्र येऊन हा प्रमाण प्रवाह तयार झालेला आहे. म्हणजे बोली किती महत्वाची, मराठीचेच किती उपप्रकार आहेत आपल्या. हो, आणि त्याच्यातून ही प्रमाण मराठी तयार झालेली आहे. आणि बघा की प्रमाण मराठीमध्ये बोलताना आणि बोलीभाषेमध्ये बोलताना बोलीतून जेव्हा आपण शब्द ऐकतो तेव्हा त्याच्यामध्ये जो ताजेपणा असतो ना आणि जी प्रसन्नता असते, कारण मोकळेपणा असतो त्याच्यामध्ये. प्रमाण बोली बोलताना आपल्याला थोडीशी भीती असते की मी शुद्ध अशुद्ध बोलते की काय, पण शुद्ध आणि अशुद्ध असं भाषेमध्ये हा फरक आपण करू नये. तसं शुद्ध आणि अशुद्ध काही नाही आहे, सगळं आहे ते प्रमाण मराठी जी बोली आहे ती आपण शुद्ध समजतो आणि बोलीभाषांना आपण अशुद्ध समजतो. आणि त्यामुळे बोलीच्या संदर्भामध्ये आपल्या मनामध्ये एक न्यूनगंड तयार झालेला होता, तो आजच्या काळामध्ये बाजूला सारायला लोक लागलेले आहेत. कारण बोलीमध्ये साहित्य यायला लागलेलं आहे, कविता यायला, वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य यायला लागलेलं आहे आणि स्वतःला अभिव्यक्त करायला लागलेले आहेत. आणि पाणी आणि पाणी असं म्हटलं म्हणून आपल्याला काही वेगळं पेय मिळतं असं नाही. पाणी म्हटलं तरी पाणीच मिळतं आणि पाणी म्हटलं तरी पाणीच मिळतं. ज्याचा त्याचा कम्फर्ट झोन आहे किंवा जी व्यक्ती ज्या मातीतनं वरती आलेली आहे त्या मातीशी असलेली घटना बरोबर आणि तो
सांस्कृतिक भाग आहे त्याच्यामध्ये, की भाषा आणि संस्कृती यांचा परस्पर संबंध जो आहे ना तो शेण आणि मातीसारखा आहे. गावातली म्हणजे जेव्हा शेण टाकते ना गाय त्यावेळेला आपण ते शेण जर उचललं शेण्या करण्यासाठी चुलीसाठी जाळण्यासाठी तर त्याला त्याच्या त्या मातीचा लेप लागलेला असतो. त्याप्रमाणे आपण जो शब्द उच्चारतो ना त्याला त्या मातीचा त्या समाजाच्या मातीचा त्या ज्या समाजातून आलेला आहे त्याच्या त्याचा लेप लागलेला असतो. त्यामुळे संस्कृती आपली संस्कृती जी इतकी आपण श्रीमंत आहे किंवा समृद्ध आहे असं म्हणतो ती कशाच्या आधारावर, तर आपण जेव्हा बोलीभाषेकडे वळतो आणि आपण जेव्हा लोकसाहित्याकडे वळतो तेव्हा आपल्याला कळतं की आपल्याकडच्या स्त्रियांनी महिलांनी ही जी गाणी केलेली आहेत, कारण अपौरुषेय वाङ्मय असं म्हटलेलं आहे तर ते पुरुषांनी केलेलं आहे असं कमी प्रमाणात पुरुष असतील, परंतु स्त्रियांनी जे गायलं जे व्यक्त केलं स्वतःला जात्यावर बसताना अंगाई गीतापासून म्हणजे लोकगीतामध्ये सुद्धा जन्मापासून मृत्यूपर्यंत जीवन साजरं करणं आहे, कारण ते समाजाचं आहे ना आणि त्याच्यामध्ये एका व्यक्तीने लिहिलेलं नाही, कोणाची एकाची नाममुद्रा नाही आहे त्याच्यावर, ते समाजाचं आहे आणि तो समूहाचा स्वर. कोणतीही कविता लिहिताना म्हणा किंवा आता कवितेबद्दल उल्लेख यासाठी कारण या साहित्यामध्ये तुम्ही अनेक कविता सुद्धा लिहिल्या, मग कविता म्हणा किंवा लिखाण करताना या मागे बरंच जाऊन विचार करावा लागतो की आपण हे का लिहितो, सांस्कृतिक संदर्भ असतो. हो बरोबर, संदर्भ वाचकांना कळणं हेही महत्वाचं. बरोबर आहे, कारण बालसाहित्य जसं तुम्ही आता सादर केलं की एक छानशी बालकविता त्यातनं एक चांगला उत्तम संदेश, तसं लोकसाहित्यातनं सुद्धा असंच काहीतरी निर्माण होणार असेल ज्यामधनं इतर जणांना किंवा इतर बोली भाषिकांना सुद्धा त्यातनं काहीतरी मिळेल, असं काही आहे का लोकसाहित्यामध्ये कविता वगैरे केलेली आहे? लोकसाहित्य हे समूहाचं असतं, कविता ही माझी वैयक्तिक आहे. मी बोलीमध्ये कविता माझी एक अनुवादित केली, म्हणजे प्रथम मराठी प्रमाण मराठीमध्ये जी कविता होती ती मी बोली भाषेत केली. नाही, माझी कविता एक मी अनुवादित केली आणि दुसरं लोकसाहित्याच्या संदर्भामध्ये मला आणखीन एक छोटासा संदर्भ सांगायचा आहे की लोकसाहित्यामध्ये शोक साहित्यही आहे, म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंतचे सगळे जीवनाचे टप्पे जे आहेत ना क्रम आहेत ना ते साजरे केलेले दिसतात आपल्याला. तर मी एक सामवेदी बोलीमधलं एक अतिशय सुंदर अशा प्रकारचं गीत आहे, मी त्या गीताचा फक्त थोडासा सारांश सांगते की एक बाई तिचं तान्हूलं मरण पावलेलं असं, म्हणजे जन्मास आलं आणि काही दिवसांनी मरण पावलं, तर त्यावेळेला त्या बाईची जी वेदना आहे ना तर ती वेदना अशा पद्धतीने म्हणते, म्हणजे ती दोन ओळी फक्त त्या सामवेदीतल्या सांगते. ती असं म्हणते की माझ्या तानुल्या उपळीशा देठा फुकीनाशा शेंडा बाबू माझ्या काळीस काढ्या पुतारे पुता तुझा नाव घेता माया दया माझ्या दया माझ्या दया डोंग दऱ्या डोंगर एक होते पुता मा व्यंग्यातो कुणा माऊलीशा व्यंग्यात गेलो रे. हा, म्हणजे ती असं म्हणते की तू म्हणजे एखादा तू माझा देठ आहेस, तू माझा अंकुर आहेस ना, माझ्या उदरातून माझ्या हृदयातून तुझा जन्म झालेला आहे आणि तू मला अचानक सोडून गेलेला आहे, तर तू सोडून जाता बरोबर माझे दऱ्या आणि डोंगर एक झाले, म्हणजे मी एका मोठ्या कडेवर उभी आहे आणि एक खोल दरी माझ्यासमोर उभी राहिलेली असं मला वाटतंय. आणि मग ती असं म्हणते की बाबू माझ्या काळीस काड्या पुतारे, तू गेलास तू माझं काळीस होतंस आणि तू मरण पावलास आणि माझं काळीसच निघून गेलं, असं ती त्या शोक गीतामध्ये म्हणते. नंतर ती असं म्हणते की पुता मा व्यंग्यातो माझ्या व्यंग्यातून माझ्या कुशीतून तू आलास आणि आता तू निघून गेलास, तर आता तू कोणत्या माऊलीच्या कुशीमध्ये गेलायस मला कळत नाही आणि रडताना त्याच्यामध्ये दिसते आहे. एक विधवा बाईचं शोकगीत आहे, म्हणजे बाया किती निर्मितीक्षम मनाच्या होत्या, किती काव्य त्यांच्या मनामध्ये, बरंच काव्य केलेलं आहे. स्त्रियांवरचं लिखाण म्हणजे मग तुम्ही पंडित रमाबाईंवर सुद्धा लिखाण केलेलं आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य प्रकार आहेत. मला वाटतं बऱ्याच कविता आहेत अशा की ज्या तुम्हाला सादर करायच्या असतील किंवा अनेक वाचकांसमोर आणायच्या असतील, पण आपल्याकडे वेळ सुद्धा फार कमी आहे. पण एकदम एक झटकन जाताना एक थोडी काही अशी झलक की पुरस्कारासंदर्भात सुद्धा अनेक पुरस्कार मिळालेत वेगवेगळ्या साहित्य प्रकारांना. म्हणजे आजपर्यंत तुम्ही जे वाईड रेंज ऑफ साहित्य प्रकार सगळे हाताळले त्या सगळ्याच साहित्य प्रकारांना तुम्हाला पुरस्कार आहेतच. त्यामुळे अनेक परदेश दौरे झालेले आहेत, या दौऱ्यातनं काय शिकलात? म्हणजे परदेश दौरे हे मुळात साहित्यासाठी म्हणून केलेत का? काय असं ना की आपलं साहित्य हा आपला मानसिक प्रवास असतो.
तो मानसिक प्रवास असतो. पण आपण जेव्हा भौगोलिक प्रवास करतो त्यावेळेला आपल्याला तिकडच्या लोकांचं जीवन कसं आहे, त्यांचं लोकजीवन, त्यांची संस्कृती, त्यांच्याशी बोलत असताना आपल्याला दिसून येतं की त्यांना त्यांच्या भाषेचा खूप अभिमान आहे. आणि आपण आपल्या बोलीमध्ये, ते त्यांच्या बोलीमध्ये, म्हणजे आपण आता इंग्रजी अमेरिकेत जाऊन बोलायला लागलो तर आपलं इंग्रजी त्यांना कळत नाही आणि त्यांचं इंग्रजी आपल्याला कळत नाही, पण ते त्यांच्याच भाषेत बोलतात. आणि आपण इंग्रजीमध्ये प्रमाण इंग्रजीमध्ये बोलायचा प्रयत्न करतो ते त्यांना कळत नाही. तर एकदा एका इंग्लंडमधून आलेल्या एका माझ्या मैत्रिणीने मला विचारलं की तुम्ही तुमच्या भाषेत का नाही बोलत, तुम्ही ही कोणती भाषा बोलता आहात. तर मी म्हटलं आम्ही मराठी बोलतो, पण ती तुमची बोली नाही आहे, तुमची मातृभाषा कोणती आहे. म्हटलं मराठीच आहे, पण मराठीची बोली आहे. तर मग ती म्हणाली की तू तुमच्या भाषेमध्ये बोल, मला समजलं नाही तरी हरकत नाही, पण मला तुझी भाषा. सुरुवातीला म्हणालात ना की तुमच्या भाषेतनं तुम्ही व्यक्त होणं हे तुम्हाला परदेशातल्या बाया येऊन सांगतात आणि तेव्हा आपल्याला आपल्या भाषेचं महत्व आणि अभिमान वाटतो. निश्चित असं प्रत्येकालाच आपल्या भाषेचा अभिमान हा वाटलाच पाहिजे. पण अगदी जाता जाता आपल्या प्रेक्षकांना आणि सगळ्याच वाचक प्रेमींना तुम्ही काय संदेश द्याल आजच्या निमित्ताने? मला कवितेतून तो द्यावा असा वाटला असता, पण मी आता आपल्याला वेळेच्या अभावामुळे आपण नाही बोलू शकत. पण जसं की ज्ञानेश्वरांनी त्यांची 18 अध्याय झाल्यानंतर पसायदान मागितलं, हा, की लोकांचं भलं व्हावं यासाठी त्यांनी प्रार्थना केली. मला असं वाटतं की आज नाताळच्या निमित्ताने आणि आपण साहित्याविषयीची चर्चा करत असताना साहित्यामध्ये सुद्धा सहहित, इतरांचं हित व्हावं हीच त्याच्यामध्ये अपेक्षा असते. परंतु मला मर्ढेकरांच्या शब्दामध्ये सांगावं असं वाटतं, त्यांनी खूप छान असं म्हटलेलं आहे, अगदी ज्ञानेश्वरांचे शब्द पण त्यांनी आजच्या काळामध्ये असं म्हटलेलं आहे की जाऊ दे कार्पण्य मीचे ए धरू सर्वास पोटी, भावनांना येऊ दे गा शास्त्र काट्याची कसोटी. म्हणजे आपल्या मनाचं कार्पण्य, कृपणता, कंजूषपणा जाऊ देत आणि हा मी जो आहे, जो आपण खूप संकुचित केलेला आहे, तो व्यापक होऊ दे. आम्ही होऊ दे, आम्ही होऊ दे, मी आम्ही होऊ दे आणि येऊ दे ए धरू सर्वास पोटी, सर्वांना एकत्रपणे आपण घेऊन जाऊया, एकत्र जाऊया. आणि आपल्या भावनावश होण्यापेक्षा येऊ दे शास्त्र काट्याची कसोटी, वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करणं, शास्त्रीय विचार करणं आणि त्याप्रमाणे वागणं आजच्या काळामध्ये अतिशय महत्वाचं आहे. छोटी कविता पण बरंच काही सांगून जाते. आजच्या निमित्ताने तुम्ही इथे आलात आणि खूप छान संवाद साधलात, खूप बरंच काही शिकायला मिळालं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. पुन्हा एकदा तुम्हाला नाताळच्या खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार मंडळी, या कार्यक्रमात आपण इथेच थांबतो आहोत, पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.